ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूर उल्हास नदीच्या चौपाटीवर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून 1700 किलो निर्माल्य संकलित करण्यात आलंय. गणेश मूर्ती विसर्जन करताना मूर्तीबरोबर असलेल्या फुलांचे निर्माल्य मोठ्या प्रमाणात नदीपात्रात टाकले जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी सुमारे 500 श्री सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी श्री सदस्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलन करून फुले दोरा पाने वेगळी केली. ही संकलित केलेली फुलं खत निर्मितीसाठी पाठवण्यात आली आहेत. याच निर्माल्याच्या माध्यमातून तयार होणारे खत झाडांच्या वाढीसाठी वापरण्यात येणार आहे. यावेळी उल्हास नदीवर 950 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं असून सुमारे 1700 किलो निर्माल्य संकलन करण्यात आलंय, अशी माहिती श्री सदस्यांनी दिली आहे. गणेशोत्सवानिमित्त आज बदलापूर शहरामध्ये निर्माल्य संकलन उपक्रम राबवला जात आहे. गणेशोत्सवा दरम्यान विसर्जनाच्या वेळेस जो काही निर्माल्य जमा होतो तो निर्माल्य नदीपात्रात न सोडता त्याची उत्तम प्रकारे पुढचं नियोजन करण्यासाठी ह्या निर्माल्यातून कंपोस्ट खत तयार केलं जाणार आहे. आज इथे 400 ते 500 सदस्य उपक्रमासाठी उपस्थित आहेत. निर्माल्यांचं व्यवस्थित बाजूला करून त्यांची फुलं बाजूला करून ती जमा करून बदलापूर शहरात यावर्षी जी काही वृक्ष लागवड केली गेली त्या वृक्ष लागवडीसाठी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी हे निर्माल्य वापरलं जाणार आहे. जवळजवळ 600 झाडांची रोपांची लागवड झालेली आहे आणि त्या रोपांच्याच वाढीसाठी हे कंपोस्ट खत तयार केलं जाणार आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, बदलापूर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.